तुझ्या नाव असलेला व्यक्ती 5-6 महिने आणि मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो. मी त्याला हो सांगत होतो पण इतका कंटिन्यू मागे लागला तर महिन्याभर विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो. तर त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जशी पाहिजे तशी करू शकतो. आता मला माहिती होतं की सगळ्यात छोट्या गोष्टी आहेत परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्याला त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती. पण मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय मनोजी लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेलं आहे. मुद्दामहून मी तक्रार दिली, माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळख नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मन करेन. परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे. मी या गोष्टी पुढं आणलेल्या परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असेल तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे. कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल कारण अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये अशा गोष्टी असतात तर संभ्रम वाढतो. तर तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडणार.